जय महाराष्ट्र, मी तृप्ती पालकर, आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज अक्षय तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केली जाते. सोन्याचा भाव वधारला असला तरी विविध ठिकाणी सोने खरेदीला मोठी मागणी आहे. राज्यभरात सोने खरेदी आणि इतर खरेदी कशी केली जाते, अक्षय तृतीयेचं महत्व काय आहे हे जाणून घेणार आहोत आपल्या खास कार्यक्रमातून. तर मग सुरुवात करूयात खरेदीचा मुहूर्त या आमच्या खास कार्यक्रमाला. आज अक्षय तृतीया, साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी केली जाते. याच पार्श्वभूमीवर काल सोन्याच्या दराने 31,000 आकडा पार केला. आज अक्षय तृतीया असल्यानं सराफ बाजारात मोठी उलाढाल होणार असून सोन्याचा भाव आणखी वधारेल अशी शक्यताही व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे मंदिरातही मोठी गर्दी पाहायला मिळतीये. आज अक्षय तृतीया आहे आणि अक्षय तृतीयेला हिंदू धर्मामध्ये महत्वाचं स्थान आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीयेला मानलं जातं, त्यामुळे बऱ्याच वेळा शुभ कार्य देखील या मुहूर्तावर केली जातात. आजच्या दिवशी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. श्री विठुरायाला आज निळसर रंगाची अंगी आणि शुभ्र धोतर परिधान करण्यात आलंय. तर पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती यांना आंबे महोत्सव साजरा केला आहे. यावेळी बाप्पांना तब्बल 11,000 आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आलाय. आज अक्षय तृतीया आहे, साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त आणि या मुहूर्तावर सोने खरेदीला महत्व दिलं जातं, त्यामुळे सराफांच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अक्षय तृतीया कशा पद्धतीनं साजरी केली जाते हे आपण आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी नागपूर येथे तुषार कोहळे उपस्थित आहेत. तुषार, तू सध्या जिथे उपस्थित आहेस बाजारपेठेमध्ये, कशा पद्धतीनं खरेदीचा उत्साह तुला दिसून येतोय? जर बघायचं झालं तर अक्षय तृतीया म्हटलं म्हणजे प्रत्येकांना एक नवीन गुंतवणूकीसाठी शुभ मुहूर्त मानला जातो आणि जे हिंदू कॅलेंडर आहे त्यामध्ये साडेतीन मुहूर्तापैकी एक पवित्र असा मुहूर्त मानला जातो. त्याचमुळे आज आम्ही सध्या इथे गणेश पेठमधल्या एका शोरूम मध्ये आलो. इलेक्ट्रॉनिक्सचं हे मार्केट आहे आणि या मार्केटमध्ये आता दुपारची वेळ आहे. खरं तर विदर्भामध्ये कडक उन्हाळा आहे, त्यामुळे काही प्रमाणामध्ये जास्त गर्दी जरी नसली तरी काही असे ग्राहक आहे की जे या शुभ मुहूर्तावर खरेदी करायला आलेले आहे. दामोदकर काका आपल्यासोबत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की ते नेमके काय खरेदी करायला आले आणि ते आजच्या दिवसालाच काय आले. काय सांगाल जर एकंदरीत बघायचं झालं तर आजचा मुहूर्त आहे, तुम्ही इथे काय खरेदी करायला आले होते? आजच्या मुहूर्ताला खरेदी केलं सगळं चांगलं असतं. यांनी हे आलं, मी वॉशिंग मशीन खरेदी करायला आलो. पेपरला या दुकानाची ऍड वाचलेली होती त्यामुळे मी इथे आले. मला एक सांगा, आजच का म्हणजे अक्षय तृतीया आहे की इतर दिवशी न खरेदी करता आजच का खरेदी? हा, साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे, चांगला मुहूर्त आहे. यावरती वस्तू जर खरेदी केल्या तर लाभदायक असतात असं ते म्हटलं ऐकण्यामध्ये म्हणजे त्याच्यामुळे. काकू मला सांगा, अक्षय तृतीयाचं मत कोणकोणत्या गोष्टीला खरेदीला तुम्ही प्राधान्य देता नेहमी, किंवा याच्या आधी पण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर काय काय खरेदी केली? हा, सोनं आणि वस्तू, गाडी म्हणा किंवा घर खरेदी, बाकी मशीन. आज आता आज आले तर आज काय काय खरेदी करणार आहात? वॉशिंग मशीन. काय सांगाल, अक्षय तृतीयाची कशा प्रकारे तयारी राहते, पूजा वगैरे आणि इतर नवीन खरेदी संदर्भात आणखी काय सांगाल? नेहमीप्रमाणे जी पूजा असते तीच असते, असा काही विशेष त्याचा
मी करत नाही. ज्या पद्धतीने घरची पूजा असते त्या पद्धतीने आम्ही अक्षयतृतीयेची पूजा करत होतो. फक्त नवीन वस्तू घ्यायची म्हणून या दिवशाला आम्ही. आज तुम्ही एक वॉशिंग मशीन घेणार आहे, बघितली ते काय दरामध्ये गेले आणि कोणती घेणार आहे, किती लिटर वाली? 6.5 KG ची वॉशिंग मशीन घ्यायचा विचार आहे. अच्छा, आणि काय दर सांगितले? ऑफर म्हणाले, चांगले शॉप हे आहे ते म्हणाले की ऑफर देऊ आम्ही अक्षयतृतीयेच्या याला. बघू आता डिलिंग व्हायचं आहे. सध्या नागपूरमध्ये कडक उन्हाळा आहे, नागपूरचा पारा आजच्या 44° सेल्सिअसच्या जवळपास आहे, त्यामुळे कुठेतरी दुपारच्या वेळेला बाजारपेठेमध्ये जी गर्दी आहे ती कमी पाहायला मिळते. असं असलं तरी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर ज्या ग्राहकांनी असा मुहूर्त शोधला होता की अक्षयतृतीयेलाच काहीतरी नवीन वस्तू खरेदी करायची, त्याचे काही ग्राहक आज आपल्याला अनेक अशा वेगवेगळ्या शोरूममध्ये पाहायला मिळत आहे. नक्कीच तुषार, उन्हाच्या झळा जरी लागत असल्या तरी खरेदीचा उत्साह कमी होत नाहीये, त्यामुळे बाजारपेठांमध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी जी गर्दी झालेली आहे ती मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तुषार आमच्यासोबत असाच राहा, आपल्यासोबत पुण्याचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी देखील जोडले गेलेले आहेत. अमोल, पुण्यामध्ये सध्या अक्षयतृतीयेचा कसा उत्साह दिसून येते, कशा पद्धतीनं खरेदी केली जाते? तृप्ती, पुण्यामधला उत्साह म्हणशील तर भरघोस असा उत्साह पाहायला मिळतोय. दुपारची वेळ आहे, ऊन आहे, त्यामुळे साहजिकच पुणेकर बाहेर पडताना दिसत नाही. मात्र आज अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून पुणेकर जे आहेत ते सोनं खरेदी करताना पाहायला मिळतात. आपण आत्ता पुण्यातल्या पुना गाडगे ज्वेलर्समध्ये आहोत आणि येथे जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. अक्षरशः वेटिंगला पुणेकर जे आहेत ते थांबलेले आहेत. आजचा जो अक्षयतृतीयेचा मुहूर्त आहे तो हा शुभ मुहूर्त मानला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असल्यामुळे साहजिकच पुणेकर जे आहेत ते सोनं असेल, चांदी असेल, इतर कुठल्याही गोष्टी असेल या खरेदी करताना पाहायला मिळतात. त्यामुळे उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो पुणेकरांमध्ये. आपल्या सोबत काय पुणेकर जे आहेत त्यांनी खरेदी केलेले आहे सोनं, त्यांना नेमकं विचारलं त्यांनी आजच का खरेदी केली, काय सांगाल? आज तुम्ही खरेदी केलेले आहे सोनं, अक्षयतृतीयेचा मुहूर्त आहे. आज अक्षयतृतीय असल्यामुळे इथे खूपच गर्दी आहे. आपण एनी टाइम पाहतो की बाकीच्या दुकानमध्ये गर्दी असते, पण आज सोन्याच्या दुकानात सुद्धा लाईनीत थांबून सोनं खरेदी करतो आहे, कारण की अक्षयतृतीय हा शुभ दिन मानला जातो. आपल्यासोबत अजून काय पुणेकर आहेत, काही काय सांगाल? आज तुम्ही सोनं खरेदी केलं आहे अक्षयतृतीयेच्या मुहूर्त. अक्षयतृतीय खूप छान मुहूर्त आहे सोन्याची खरेदी करण्यासाठी, म्हणून आम्ही वर्षभर सेव्हिंग करून अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधतो. त्यासाठी आम्ही आज गोल्ड खरेदी करायला आलो. वर्षभराची सेव्हिंग या महिला करत असतात. महिलांचं प्रमाण यामध्ये मोठ्या प्रमाणात दिसते. आपल्यासोबत काही महिला आहेत ज्यांनी सोनं खरेदी केलेलं आहे, काय सांगाल तुम्ही काय खरेदी केलं आणि आज अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर तुम्ही खरेदी केली? अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी 1 ग्रॅम, कमीत कमी 1 ग्रॅम तरी सोनं घ्यायचं आणि ते जमा करायचं, कारण ते अक्षय असतं. तुम्ही काय सांगाल? नाही, तेच मी म्हणले, तेच सांगाल. महिलांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. सोन्याचा जो रेट आहे तो 31,000 ते 32,000 घरामध्ये आहे, त्यामुळे पुणेकर कुठे कमी पडताना पाहायला दिसत नाही. एक ग्रॅम सोनं तरी घ्यावं अशी इच्छा पुणेकरांची असते, त्यामुळे वर्षभरात जो पैसा साठवलेला असतो या सोन्याच्या मार्फत ते खरेदी करतात. आणि अक्षयतृतीयेचा मुहूर्त जो आहे त्या पुणेकर महिला असेल किंवा पुरुष असतील हे साधत असतात, त्यामुळे पुण्यातील प्रत्येक ज्वेलर्सचं दुकान असेल ते या पुणेकरांनी भरून गेलेलं आहे. दुपारची वेळ असल्यामुळं साहजिकच गर्दी कमी नाही आहे, मात्र पुणेकर अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून सोन्याची खरेदी जी आहे ती मोठ्या प्रमाणात करताना पाहायला मिळतात. तृप्ती, नक्कीच अमोल, सोन्याचा भाव वधारल्यामुळे कुठेतरी सोने खरेदीच्या उत्साहावरती विरजण पडेल असं बोललं जात होतं, मात्र आता जी गर्दी दिसतेय त्यावरून तरी सोने खरेदीचा उत्साह कुठेही ओसरलेला नाहीये. अमोल, आमच्यासोबत असंच राहा, आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी शुभदा नेवे या जळगाववरून जोडल्या गेलेल्या आहेत. शुभदा, अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर सगळीकडेच खरेदीचा उत्साह आहे, जळगाव ही सोन्याची मोठी बाजारपेठ आहे, कशा पद्धतीनं तिथे उत्साह दिसून येतोय? हा 3.5 मुहूर्तांपैकी अतिशय महत्वाचा सण मानला जातो आणि ही जळगावची सुवर्ण नगरी आहे ती सोन्यासाठी विश्वसनीय मानली जाते. 150 वर्षापासून इथले सोने विश्वसनीय म्हणून भारतभरातून लोक या ठिकाणी सोने खरेदीला येत असतात. आज माहेर वाशिणी इथे जळगावर आलेला आहे आणि सोने खरेदीसाठी सुवर्ण नगरी आज चांगलीच फुललेली बघायला मिळत आहे. सुवर्ण विक्रेत्यांनी सुद्धा वेगवेगळ्या डिझाईन्सची, आकाराची, हव्या त्या वजनाची दागिने सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे, त्यामुळे सुवर्ण नगरी आज फुललेली आहे. तरी हाच भाव 200 रुपये वाढलेला आहे, 3,500 भाव आहे हा 10 ग्रॅमचा, तरी सुद्धा आज सुवर्ण खरेदीसाठी महिलांनी विशेष करून अक्षयतृतीयेसाठी झुंबड केली. आज खरेदी केलेलं हे सोनं हे अक्षय मानलं जातं, त्यामुळे या मुहूर्ताची अनेक वाट बघतात महिला. दागिना खरेदी करत असतात, दागिना किंवा सोना
धन्यवाद शुभा या संपूर्ण माहितीसाठी. आपण पाहतोय आज अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आणि कुठेतरी सोने खरेदीचा उत्साह हा भाव वाढल्यामुळे मावळेल असं बोललं जात होतं, मात्र आजही प्रत्येक दुकानामध्ये सोने खरेदीचा उत्साह दिसून येतोय. या खास कार्यक्रमामध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केली जाते. याच पार्श्वभूमीवर काल सोन्याच्या दराने 11,000 आकडा पार केला होता, तरी देखील खरेदीवर मात्र याचा कोणताही परिणाम झालेला नाहीये. सराफा बाजारामध्ये मोठी उलाढाल होणार असून सोन्याचा भाव आणखीन वधारेल अशी शक्यताही व्यावसायिकांनी व्यक्त केलेली आहे. मात्र तरी देखील सोन्याच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी देखील पाहायला मिळते. त्यासोबतच अनेक मंदिरांमध्ये देखील भाविकांनी गर्दी केलेली आहे. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेला दिसून येत आहे. आपल्या सोबत आपले प्रतिनिधी नागपूरहून तुषार कोहळे जोडले गेले आहेत. तुषार, आता तू उपस्थित आहेस त्या ठिकाणी. इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये बरेचसे ग्राहक खरेदीसाठी आलेले आहेत, काय उत्साह आहे त्यांचा? आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. 2 दिवसापासून संपूर्ण देशामध्ये चर्चा होती की एटीएम मध्ये पैशाचा ठणठणाट आहे. नागपूरमध्ये असा काही त्या ग्राहकांना त्रास झाला का हे देखील त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि महत्वाची गोष्ट की याच्या आधीच्या ज्या काही अक्षय तृतीया होत्या त्यांनी त्या तृतीयाच्या मुहूर्तावर काही खरेदी केली होती, कारण की आज दुपारला आहे त्यामुळे दुकानामध्ये थोडी गर्दी कमी पाहायला मिळते ऊन जास्त असल्यामुळे. पण मला एक सांगा की आता 2 दिवस एटीएम मध्ये पैसे नव्हते अशी चर्चा होती. तुम्हाला आता तुम्ही आज खरेदी करायला आले आहे, तुम्हाला इथनं वॉशिंग मशीन घेऊन जायचंय, पैशासाठी धावपळ करायला लागली? नाही, आता काय माझ्याकडे क्रेडिट कार्ड असल्यामुळे एटीएमचा काही पैशाचा काही प्रॉब्लेम नाही, क्रेडिट माझी आहे त्यामुळे क्रेडिट कार्ड चालतं. आणि अक्षय तृतीयाचं कसं राहतं म्हणजे एकंदरीतच फक्त वॉशिंग मशीन खरेदी करायची तुम्हाला आज की आणखी काही खरेदी करायचं नियोजन केलं? अमोल, मी तुला थोड्या वेळासाठी थांबवते. आपल्यासोबत पंचांग करते डाकरू सोमण देखील आहेत. सोमणजी, अक्षय तृतीयेला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्व आहे, अक्षय तृतीयेला इतकं महत्व असण्याचं कारण काय आहे? याच्या मागे एक कथा आहे. भगवान कृष्णाने युधिष्ठिराला सांगितलंय की वैशाख शुक्ल तृतीयेला जर कोणी दान आणि हवन करतील तर ते अक्षय्य होईल. अक्षय्य म्हणजे परमनंट राहील त्या दृष्टीने. आणि म्हणून वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय्य तृतीया असं म्हणतात. या दिवशी आपण जे दान करतो, गरीबांना मदत करतो आणि त्याचं फळ जे असतं ते अक्षय्य टिकतं. म्हणून आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती दान करायला सांगितलंय. भारतीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे की इथे उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई असते आणि म्हणून अक्षय्य तृतीया हा जो सण असतो तो उन्हाळ्यामध्ये येतो. आणि म्हणून काही गावात उन्हाळ्यात जी पाणी टंचाई असते ते पाणी लोकांना मिळावं गरिबांना यासाठी अक्षय्य तृतीयेला जलदान करायला सांगितलेलं आहे. प्राचीन काळी गावामध्ये आपल्याला माहिती पिंपळाचं वडाचं झाडाच्या खाली जो पार असतो त्या पारावरती माठ ठेवला जायचा, त्याच्यामध्ये पाणी थंड पाणी आणि गुळ ठेवला जायचा की लोक तो गुळ खायचे पाणी प्यायचे आणि पावसाळ्यापर्यंत ही प्रथा चालू असायची, तर पान पोळी म्हणायचे. परंतु आता सुद्धा या क्षणाला काही गावं असे जिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई होते पावसाळा येईपर्यंत, म्हणून जलदान करणं हे जास्त महत्व आहे. पण आधुनिक काळात अक्षयतृतीयेला केवळ जलदान करायचं नाही तर वस्त्रदान, ग्रंथदान, रक्तदान, श्रमदान, ज्ञानदान अशा पद्धतीनं दान जर केलं तर अक्षय टिकतं. आणि दान म्हणजे डोनेशन नव्हे. डोनेशन मध्ये डोनेशन देणाऱ्याचं नाव जाहीर केलं जातं किंवा काय डोनेशन दिलं ते जाहीर केलं जातं. अक्षय तृतीयेला जे दान करायचं ते गुप्त ठेवायचं असं म्हणतात ना, एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हाताला पण कळू द्यायचं नाही असं म्हटलं जातं.
म्हणून दान संस्कृती वाढवण्यासाठी अक्षय तृतीयेचं महत्व आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे अक्षय तृतीयेचा हा दिवस साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आहे. या दिवशी सोनं खरेदी केलं जातं, तसंच या दिवशी ज्याला नाही ते घर खरेदी करणं किंवा मोटर कार खरेदी करायची असेल, स्कूटर खरेदी करायचे, ते ज्या गोष्टी मौल्यवान आहेत अशा गोष्टी आज खरेदी केल्या जातात, कारण त्या अक्षय्यपणे आपल्याला सुख देतात अशी श्रद्धा आहे. तसंच हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आहे. या दिवशी जे विवाह करतात त्यांना अक्षय्य सुख मिळतं अशी सुद्धा श्रद्धा आहे. म्हणून अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तातील दिवस हे तर महत्व आहेच, शिवाय या दिवशी दान करणं हे महत्व आहे. अनेक पद्धतीने महत्व आहे, मात्र या दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत, कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दलही काही सांगितलं गेलंय का पंचांगांमध्ये? नक्कीच, आपल्याला माहिती आहे ज्या गोष्टी आपल्या घरात येऊ नयेत, अक्षय टिकू नयेत असं वाटतं, त्या गोष्टी आज करू नयेत. म्हणजे व्यसन करू नये आज, कारण व्यसन आज केलं तर अक्षय टिकतं. खोटं बोलू नये, आपण भ्रष्टाचार करू नये, या गोष्टी आज करू नये, कारण त्या अक्षय टिकायच्या आणि कायमच्या आपल्याला त्रास द्यायच्या. अशा गोष्टी आज करायच्या की ज्याच्यामुळे आपलं जीवन सुखकारक होईल, आणि त्या गोष्टी आज करायच्या. आणि कुठल्या टाळायच्या तर मी तुम्हाला सांगितलं, ज्या गोष्टीमुळे आपल्याला मानसिक त्रास होईल, शारीरिक त्रास होईल, अशा गोष्टी आज करायचं टाळायचं, कारण आजचा दिवस जे आपण करतो ते अक्षय टिकणार असतं. आपल्याला मॉर्निंग वॉकला जायचं असेल, संध्याकाळी फिरायला जायचं असेल, जिम मध्ये जायचं असेल, तर आज जावं, म्हणजे कायमचं आपण ते करीत राहू. आपल्याला गरिबांना मदत करायची ती आज करावी, म्हणजे आपण कायमची करीत राहू. अक्षय टिकणाऱ्या गोष्टी, सुखकारक गोष्टी आज करायला, हे आजच्या सणाचं विशेष महत्व आहे. अक्षय तृतीया बुधवारी आली आणि चंद्र जर रोहिणी नक्षत्र असेल तर शुभ मानलं जातं. या वर्षी रोहिणी नक्षत्रात चंद्र नाही, पण बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे. उद्याच्या सूर्योदयापर्यंत अक्षय तृतीयेचं आपल्याला कार्य करायचं ते आपण करू शकतो, हे त्याच्या मागे महत्वाचं आहे. नक्कीच सोमनजी, या दिवशी व्रत देखील करण्यासाठी सांगितलेलं आहे, हे व्रत कशा पद्धतीने करावं? व्रत करायचं म्हणजे जलकुंभाचे पूजन करायचं. आपल्याला माहिती आहे की आम्रफुला या दिवसात आंबे असतात, हे आंबे आपण अक्षय तृतीयेपासून खायला सुरुवात करतो, पण त्याच्या अगोदर देवाला नैवेद्य आंब्याचा दाखवायचा, गरिबांना गरजू लोकांना ते द्यायचे, दान करायचे, आणि मग आपण खायचे. आज दगडूशेठ मंदिरामध्ये सुद्धा गणपती पुढे आंब्याची आरास केलेली आहे, ते आंबे गरिबांना वाटले जाणार आहेत प्रसाद म्हणून. हे मला सांगायचं आहे की व्रत याचा अर्थ काय, तर व्रत करणं म्हणजे ईश्वराच्या जवळ जाणं, समीप जाणं, असा त्याचा एक अर्थ आहे. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेला पुण्यकारक आपण गोष्टी हातून करायच्या, चांगल्या गोष्टी करायच्या, ते महत्वाचं आहे असं मला वाटतं. नक्कीच दाकरू सोमणजी, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. आपण अक्षय तृतीयेचं महत्व आणि अक्षय तृतीया कशा पद्धतीने करावी याबद्दल ही संपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल तुमचे आभार. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी औरंगाबादहून माधव सावरगावे देखील जोडले गेलेले आहेत. माधव, औरंगाबाद मध्ये अक्षय तृतीयेचा उत्साह कशा पद्धतीने दिसून येतोय? सकाळपासून औरंगाबाद शहरातल्या सगळ्या सोन्याच्या दुकानामध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्य असेल किंवा गाड्या जिथे असतात त्या ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळते आहे. विशेषतः आज सोन्याचा दिवस असा मानला जातो आणि सोन्याच्या दिवशी सोनं खरेदीचा मुहूर्त प्रत्येक जण पाहत असतो, आणि तो आज औरंगाबाद शिडकोमध्ये जी मोठी दुकानं आहेत, वेगवेगळ्या ब्रँडची जी दुकानं आहेत, त्या ठिकाणी लोकांची गर्दी तिथे दिसते, आणि किमान एक ग्राम तरी सोनं घ्यावं असा त्यांचा एक आग्रह जो होता तो अक्षय तृतीयेच्या दिवशी पूर्ण होताना दिसतो आहे. त्याचबरोबर मोटरसायकल आणि वेगवेगळ्या व्हेकल जे असतात, कार असतील किंवा लक्झरी कार असतील, त्याही खरेदी करण्याचा विशेष कल आजच्या दिवशी असतो, आणि तो सुद्धा दिसून येऊ लागलेला आहे. विशेषतः औरंगाबाद शहरामध्ये इलेक्ट्रॉनिक साहित्यामध्ये यावेळेस जास्त गर्दी असल्याचं सांगितलं जातं. अर्ध्या तासापासून मी ज्यावेळेस आढावा घेतला त्यावेळेस फ्रीज, कूलर या ज्या गोष्टी घरगुती वापरांच्या आहेत त्यांची विक्री आज जास्त झालेली आहे. प्रत्येक जण आता एक विसूर्ण दिवस म्हणून तो घेण्याचा प्रयत्न करत असतो. फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन या ज्या वस्तू आहेत त्या अनेक जणांनी घरी घेऊन गेलेल्या आहेत आणि आज ते चित्र दिसत आहेत. तसेच सोन्याच्या दुकानामध्ये सकाळच्या पहिल्या टप्प्यामध्ये चांगली गर्दी होती, आता दुपारी विशेषतः मराठवाड्यामध्ये सध्या ऊन जास्त आहे, बाहेर पडणंही शक्य होत नाही. आपण ज्या रस्त्यावर आहोत खरं तर हा रहदारीचा रस्ता आहे, बाजारपेठेची खूप मोठी धूम असते दररोज,
पण सध्या नाही अक्षय तृतीया असली तरी, कारण ऊन जोरात आहे. आणखी एक पाच नंतर यामध्ये मोठी वाढ होणार आहे. ग्राहक बाजारपेठेत येणार आहेत आणि जी सकाळची स्थिती बाजारपेठेत होती, मग सोन्याची दुकानं असतील, इलेक्ट्रॉनिक साहित्याची दुकानं असतील किंवा मोटरसायकल किंवा लक्झरी कार किंवा कारचे असतील, ती स्थिती निर्माण होते आहे. मात्र जो अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे त्याने चांगला साधलेला दिसतो आहे, कारण तशी गर्दी आज मार्केटमध्ये दिसून आलेली आहे. सुप्रिया. नक्कीच माधव, संपूर्ण बाजारपेठेमध्ये खरेदीचा उत्साह दिसून येतोय, मात्र सोन्याचा भाव वाढल्यामुळे सोने खरेदीवरती काही परिणाम झालाय का? कोणी ग्राहकांबरोबर किंवा पेड्यांच्या व्यापाऱ्यांबरोबर तुझं काही बोलणं झालंय का? त्यांनी काही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे का? अर्थात सोन्याच्या भावामध्ये गेल्या तीन दिवसापासून वाढ होताना आपण पाहतो आहोत आणि तीच जी वाढ आहे ती ग्राहकाला भावलेली अशी दिसते आहे. विशेषतः अक्षय तृतीयेचा दिवस असा असतो की सोन्याचे दर कमी असतील किंवा जास्त असतील, आपलं एक स्वप्न किंवा आपला जो मानक असतो सोने खरेदीचा तो आजच्या दिवशी पूर्ण केला जातो. साधारणतः गेल्या काही वर्षांपासून अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचा दर हा कमी आलेला पाहतो, पण यावर्षी असं झालेलं आहे की सोन्याचा भाव हा 32,000 पोहोचलेला आहे आणि 31,600 हा आजचा दर आहे. या दरानुसार खरेदी मात्र चांगली आहे, फक्त एकच गोष्ट आहे की मनावर थोडं विरजण घालावं लागतं, कारण मोठ्या संख्येने किंवा 5 तोळे 2 तोळे 10 तोळे असं जर घ्यायचं जर प्रत्येकाचं जर मानस असता तर तो आज कमी झालेला आहे. साधारणतः 1,000 किंवा 2,000 ही जी भावाची दरवाढ झालेली आहे ती आज ग्राहकाला कुठेतरी थोडी मनाला विचार करून लावणारी आहे, पण तसं मार्केटमध्ये दिसत नाही. खर तर आजचा दिवस तो सोन्याचा दिवस असतो, पण तिथं सोन्याच्या दिवशी फार 2 रुपये जास्त गेले किंवा 10 रुपये जास्त गेले असं कोणी विचार करत नाही, तसं चित्र आज दिसून आलेलं आहे. मी स्वतः काही ज्या सोन्याच्या पेट्या आहेत, दुकानं आहेत, त्यांच्याशी संपर्क साधला, पण मागच्या वर्षीची जी गर्दी आहे ती यावर्षी गर्दी त्याच्या प्रमाणात दिसते. आणि मागच्या वर्षीचं काय झालं होतं, नोटबंदीचा काळ होता, अनेकांकडे पैसा नव्हता, मार्केटमध्ये तशी धूम नव्हती आणि त्याची पडसाद सुद्धा मागच्या अक्षय तृतीयेला दिसत होते. नोटबंदीचे पडसाद कुठेतरी मार्केटवरती दिसले होते, मात्र यावर्षी मात्र भाव वाढला तरी खरेदीचा उत्साह सर्वत्र दिसून येतोय. या संपूर्ण माहितीसाठी धन्यवाद, आपले सर्व प्रतिनिधींचे धन्यवाद. आज अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक आणि त्यामुळेच सोने खरेदीसोबतच शुभ काम करण्याकडे सगळ्यांचाच कल असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अक्षय तृतीयेचा काय उत्साह आहे जाणून घेतलं. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.